आपणच आत्ता मुद्दा मांडला, संजय राऊत साहेबासारख्या वरिष्ठ नेत्यांना राज्यसभेच्या सदस्याला धमक्या येतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा 4 दिवसापूर्वीच पोलिसांना अशा पद्धतीनं पत्र दिलेलं आहे की माझा कोणीतरी पाठलाग करते, माझ्या जीवाला असुरक्षितता आहे. एक विधान परिषदेच्या सदस्या सातवताई यांच्यावरसुद्धा दिवसाढवळ्या हल्ला झालेला आहे. आणि नगरची परिस्थिती बघितली तर पाथर्डीला ज्या पद्धतीनं एका व्यापाऱ्यावर हल्ला झाला, आता नगरमध्ये सुद्धा काल रात्री एक हल्ला झालेला आहे शिवनाथ होले नावाच्या व्यक्तीवर. आणि त्यांचा मला असं वाटतं अशा पद्धतीनं जे हल्ले होत आहेत, आणि म्हणून कायद्याचा धाक या महाराष्ट्रात आहे की नाही अशी परिस्थिती निश्चित आहे. नुसती नगरमध्ये नाही तर महाराष्ट्रातली ही स्थिती आहे, आणि त्याला जबाबदार हे आताचं सरकार आहे. कारण आताचं सरकार राजकारणात गुंतलेलं आहे, राज्यकारभारात नाही अशी स्थिती आहे.